रासायनिक अभिक्रियांचे प्रकार। रासायनिक अभिक्रियेमध्ये अणूंमधील बंध तुटणे आणि नवीन बंध तयार होऊन नवीन पदार्थ मिळणे या क्रिया समाविष्ट असतात। स्वतःत व अवतीभवती घडणाऱ्या विविध रासायनिक अभिक्रियांविषयी तुम्हाला जाणीव असेलच। संयोग अभिक्रिया पाहू। पुढील कृती करून पहा। चित्रकलेच्या तासाला रेहाना आणि रेशमा विविध रंगांशी खेळत होत्या। रेहानाने जेव्हा लाल रंगाचे काही थेंब हे पांढऱ्या रंगात मिसळले तेव्हा तिला गुलाबी रंग मिळाला। रेशमाने पिवळा आणि लाल रंग एकत्र केल्यावर तिला केशरी रंगछटा मिळाली। त्यांनी लाल व निळा रंग मिसळून जांभळा रंग आणि काळा व पांढरा रंग मिसळून राखाडी रंगही तयार केला। जेव्हा तुम्ही इंद्रधनुष्यातले सर्व रंग एकत्र करता तेव्हा तुम्हाला कोणता रंग मिळतो? आपल्याला इंद्रधनुष्य रंग मिळतो। जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ मिश्रणे किंवा संयुगे एकत्र येऊन केवळ एकच उत्पादित मिळतं तेव्हा त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया म्हणतात। चला आता आपण संयोग अभिक्रियेची उदाहरणे पाहू। एक, तुम्ही प्रयोगशाळेत लोखंड व गंधकापासून आयन सल्फाइड बनवला आहे। लोखंड अधिक गंधक पासून आयन सल्फाइड मिळते। दोन, पर्यावरणातील कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढल्यावर त्याची हवेतील बाष्पाबरोबर अभिक्रिया होते आणि आम्लवर्षा होते। H2O अधिक CO2 पासून H2CO3 मिळते। तीन, तुम्ही नवीन बांधकामाच्या ठिकाणी सिमेंट रेती आणि वाळू ओली करून त्यापासून कॉन्क्रीट बनवताना बघितलं असेल। हे कॉन्क्रीट इमारतीला मजबूती आणतं। यामध्ये घडून येणारी अभिक्रिया पुढील प्रमाणे असते। ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट अधिक पाणी पासून कॉन्क्रीट अधिक उष्णता मिळते। हे तुम्हाला माहीत आहे का? प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्याबरोबर मिसळल्यावर तात्काळ टणक पदार्थात रूपांतरित होते। या टणक पदार्थालाच जिप्सम असं म्हणतात। याचा उपयोग सिमेंट तयार करण्यासाठी होतो। प्लास्टर ऑफ पॅरिस अधिक पाणी पासून जिप्सम अधिक उष्णता मिळते। प्लास्टर ऑफ पॅरिसचा उपयोग वैद्यकीय मलमपट्टी दंतवैद्यकशास्त्रात साचे तयार करणे आणि ओतकामात पुतळे तयार करणे, छपरांचे सुशोभीकरण करणे, क्रेयॉन्सच्या कांड्या तयार करणे याकरता होतो। इमारत बांधकाम आणि घराच्या आतील भागाचे सुशोभीकरण करण्याच्या व्यवसायात प्लास्टर ऑफ पॅरिसचा उल्लेख POP असा केला जातो। जेव्हा दोन किंवा जास्त अभिक्रियाकारकांपासून उत्पादिते तयार होतात तेव्हा अभिक्रियाकारकांना एकतर ऊर्जा पुरवावी लागते किंवा ते ऊर्जा मुक्त करतात। पुढील कृती करून पहा। तुमच्या हातावर अगदी थोडी डिटर्जंट पावडर किंवा धुण्याचा सोडा घ्या आणि त्यावर थोडं पाणी घाला। तुम्हाला काय जाणवतं? तुमच्या हाताचा तळ गरम होतो किंवा उष्णता जाणवते। जेव्हा डिटर्जंटमध्ये पाणी घातले तेव्हा तुम्हाला तापमानात काही बदल जाणवला का? होय, तापमान वाढले। पुढील कृती करून पहा। प्लास्टिकच्या दोन बाटल्यांमध्ये प्रत्येकी 100 मिलीलिटर शुद्ध पाणी डिस्टिल्ड वॉटर घ्या। यामुळे उष्णतेचा ऱ्हास टाळता येतो। बाटलीत पाण्याच्या तापमानाची नोंद करा। एका बाटलीत 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट KNO3 घाला। बाटलीत चांगली हलवा। द्रावणाच्या तापमानाची नोंद करा। दुसऱ्या बाटलीत 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड NaOH घाला। तापमानाची नोंद करा। दोन्ही घटनांमध्ये तुम्हाला काय आढळलं? पहिल्या कृतीत द्रावणाचं तापमान घटतं, दुसऱ्या कृतीत द्रावणाच्या तापमानात वाढ होते। यावरून तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल? पहिली उष्माग्राही अभिक्रिया आहे
आणि दुसरी उष्मादायी अभिक्रिया आहे. KNO3 या कृतीत रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि उष्णता शोषली जाते, ज्यामुळे द्रावणाचे तापमान घटते. ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियांना उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात. या अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारके उत्पादितात रूपांतरित होताना अभिक्रियाकारके उष्णता शोषून घेतात. जेव्हा NaOH स्थायू पाण्यात विरघळवलं तेव्हा उष्णता बाहेर पडली आणि तापमानात वाढ झाली. या अभिक्रियांमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते, त्यांना उष्मादायी अभिक्रिया म्हणतात. हे तुम्हाला माहित आहे की आपल्या आहारातील तांदूळ, बटाटे, साबुदाणा इत्यादी कर्बोदके ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत. पचनक्रियेमध्ये या कर्बोदकांचं ग्लुकोजमध्ये विघटन होतं. ग्लुकोजचा शरीरातील ऑक्सिजन बरोबर संयोग होतो आणि शरीराला ऊर्जा पुरवली जाते. C6H12O6 अधिक 6O2 वायूपासून 6CO2 अधिक 6H2O अधिक ऊर्जा मिळते. वरील अभिक्रिया उष्मादायी आहे का उष्माग्राही? वरील अभिक्रिया उष्मादायी अभिक्रिया आहे. चला आता आपण अपघटन अभिक्रिया पाहू. पुढील कृती करून पहा. पुडिंग तयार करण्यासाठी मेरी तिच्या आईला ब्राउन शुगर बनवायला मदत करत होती. थोड्या वेळानं तिला तपकिरी रंगाऐवजी करपलेल्या वासासहित काळा पदार्थ तयार झालेला मिळाला. या घटनेत नेमकं काय घडलं असेल? वरील कृतीमध्ये एकाच अभिक्रियाकारकाचे साखरेचे दोन साध्या पदार्थांमध्ये विभाजन झालं, सी आणि H2O. C12H22O11 स्थायूला उष्णता दिली की 12C स्थायू अधिक 11H2O तयार होतो. या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. सिमेंटचे औद्योगिक पातळीवर उत्पादन करताना 1000 पेक्षा जास्त तापमानाला कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन करतात. CaCO3 देतो CaO अधिक CO2. या अभिक्रिया अपघटन अभिक्रिया असून त्या घडून येण्यासाठी उष्णता पुरवावी लागते. अशा अभिक्रियांना औष्णिक अपघटन अभिक्रिया असंही म्हणतात. पुढील कृती करून पहा. सपाट चमचा भरून सिल्वर ब्रोमाइड काचेच्या बशीत घ्या. त्याच्या रंगाची नोंद करा. आता बशी सूर्यप्रकाशात ठेवा. थोड्या वेळाने सिल्वर ब्रोमाइडच्या रंगात होणाऱ्या बदलाचं निरीक्षण करा. फिकट पिवळ्या रंगाचं सिल्वर ब्रोमाइड सूर्यप्रकाशात ठेवल्यावर राखाडी रंगाचं झालं. 2AgBr स्थायू सूर्यप्रकाशात 2Ag स्थायू अधिक Br2 वायू. यासारखीच अभिक्रिया सिल्वर क्लोराईड मध्ये सुद्धा घडून येते. 2AgCl स्थायू सूर्यप्रकाशात 2Ag स्थायू अधिक Cl2 वायू. या अभिक्रियांचा उपयोग कृष्णधवल छायाचित्रणात छायाचित्र बनवताना करतात. तुम्हाला कळलं असेलच की अपघटन अभिक्रिया घडून येण्यासाठी उष्णता किंवा प्रकाशाची आवश्यकता असते. काही अपघटन अभिक्रिया आम्लांच्या सहाय्याने घडवून आणतात. CaS स्थायू अधिक 2HCl द्रव पासून CaCl2 स्थायू अधिक H2S वायू हे मिळतं. चला आता आपण विद्युत अपघटन पाहू. उष्णता किंवा प्रकाशाच्या सहाय्याने पाण्याचं अपघटन करणं शक्य आहे का? 6 व्होल्टची विद्युतधारा पाण्यातून प्रवाहित केल्यास त्याचं अपघटन घडून येणं शक्य आहे का? विद्युतधारा पाण्यातून प्रवाहित केल्यास त्याचं अपघटन घडून हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळतं.
निसर्गात तुमच्या अवतीभोवती अनेक विघटन अभिक्रिया होत असतात. सेंद्रिय कचऱ्याचं विघटन होऊन खत आणि जैविक वायू म्हणजेच बायोगॅस तयार होतो. त्याचा उपयोग इंधन म्हणून करतात. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. एक, ए या पदार्थाची खड म्हणजे पेस्ट तुमच्या घराचं छत सुशोभित करण्यासाठी वापरली तर ए ए या पदार्थाचे नाव व त्याचे सूत्र लिहा. उत्तर, ए या पदार्थाचे नाव प्लास्टर ऑफ पॅरिस आहे आणि त्याचे सूत्र 2CaSO4H2O हे आहे. बी, ए या पदार्थाची पाण्याबरोबर अभिक्रिया केली. त्या अभिक्रियेचे समीकरण लिहा. या अभिक्रियेत मिळणाऱ्या उत्पादिताचे म्हणजेच बी चे नाव लिहा. उत्तर, ए पदार्थाची पाण्याबरोबर अभिक्रिया केल्यास पुढील समीकरण मिळते. 2CaSO4H2O अधिक 3H2O देतो 2CaSO4 2H2O अधिक उष्णता. या पदार्थाचे नाव जिप्सम आहे. सी, बी या पदार्थाचा उपयोग कुठे आणि कसा होतो. उत्तर, जिप्समचा उपयोग सिमेंट तयार करण्यासाठी होतो. दोन, खाली दिलेल्या अभिक्रिया उष्मादायी आहेत की उष्माग्राही आहेत ते सांगा. एक, 3CaO Al2O अधिक 6H2O देतो 3CaO Al2O3 6H2O अधिक उष्णता. ही अभिक्रिया उष्मादायी आहे. दोन, 2CaSO4H2O अधिक 3H2O देतो 2CaSO4 2H2O अधिक उष्णता. ही अभिक्रिया उष्मादायी आहे. तीन, KNO3 स्थायू अधिक H2O द्रव अधिक उष्णता देतो KNO3 पाणी. ही अभिक्रिया उष्माग्राही आहे. चार, NaOH अधिक H2O द्रव देतो NaOH पाणी अधिक उष्णता. ही अभिक्रिया उष्मादायी आहे. चला आता आपण विस्थापन अभिक्रिया पाहू. पुढील कृती करून पहा. भिंतीवरील घड्याळ, रेडिओ, टेप रेकॉर्डर इत्यादी साहित्यात वापरून पूर्णपणे संपलेल्या दोन विजेच्या बॅटऱ्या घ्या. आतील पदार्थ संपूर्णपणे काढून टाका. तुम्हाला जस्तापासून बनवलेली डबी मिळेल. ती दाबून सपाट करा. तयार झालेली जस्ताची पट्टी कापा. दोन चंचुपात्रात कॉपर सल्फेटचे ए आणि बी द्रावण घ्या. कॉपर सल्फेट एच्या द्रावणात बुडवा. दुसऱ्या बी चंचुपात्रात तुलना करण्यासाठी कॉपर सल्फेटचे द्रावण घ्या. दुसरी सपाट जस्ताची पट्टी तुलना करण्यासाठी बाजूला ठेवा. 5 मिनिटांनंतर जस्ताची पट्टी काढा. कॉपर सल्फेट CuSO4च्या द्रावणाच्या निळ्या रंगाच्या छटेची तुलना चंचुपात्र ए आणि बी मध्ये करा. ए चंचुपात्रातील निळ्या रंगाची छटा रंगहीन होते. जस्ताच्या पट्टीच्या रंगाची तुलना करा. तपकिरी लाल रंगाचे तांब्याचे धातू पट्टीवर जमा होतात. तुम्हाला हे माहीत आहे की फुटबॉल किंवा हॉकी हे खेळ मैदानावर चालू असताना काही कारणास्तव एक खेळाडू संघाबाहेर निघतो आणि संघातील खेळाडूंची संख्या कायम ठेवण्याकरता दुसरा खेळाडू मैदानावर खेळण्यासाठी पाठवतात. त्याचप्रमाणे अभिक्रिया पूर्ण करण्यासाठी मूलद्रव्यांची अदलाबदल करावी लागते. या अभिक्रियेत दाखवलंय की कॉपरपेक्षा जस्त हे जास्त क्रियाशील असल्यामुळे ते कॉपर सल्फेटमधील कॉपर काढून टाकते
कॉपर सल्फेट अधिक जस्त मिळते झिंक सल्फेट अधिक कॉपर। संयुगातील कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्याला जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य काढून टाकते तेव्हा त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात। असे आढळून आले आहे की लोखंड व शिसे सुद्धा तांब्याला म्हणजे कॉपरला त्याच्या संयुगातून विस्थापित करते। कॉपर सल्फेट अधिक Fe मिळते FeSO4 अधिक Cu। आता आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया पाहू। पुढील कृती करून पहा। अभिक्रिया AB अधिक CD बरोबर AC अधिक BD। एका परीक्षा नळीत कॉपर क्लोराइड से 5 मिलीलीटर द्रावण घ्या, त्यामध्ये 5 मिलीलीटर पोटॅशियम आयोडाइड टाका। निरीक्षणाची नोंद करा। तपकिरी रंगाचे अवक्षेप तयार होते, त्याला क्युप्रिक आयोडाइड म्हणतात। अभिक्रियेत तपकिरी रंगाचा पाण्यात न विरघळणारा पदार्थ तयार होतो। अशा अविद्राव्य पदार्थालाच अवक्षेप असं म्हणतात। कॉपर क्लोराइड अधिक पोटॅशियम आयोडाइड पासून क्युप्रिक आयोडाइड हा अवक्षेप आणि पोटॅशियम क्लोराइड मिळते। ज्या रासायनिक अभिक्रियेत अवक्षेप तयार होतात त्यांना अवक्षेपण अभिक्रिया म्हणतात। दुसरे उदाहरण पाहू। सिल्वर नायट्रेट अधिक सोडियम क्लोराइड पासून सिल्वर क्लोराइड हा अवक्षेप आणि सोडियम नायट्रेट मिळते। अभिक्रिया कारकांमधील Ag धन आणि Cl ऋण या आयनांची अदलाबदल होऊन सिल्वर क्लोराइडचा पांढरा अवक्षेप तयार होतो। बेरियम सल्फाइड अधिक झिंक सल्फेट पासून बेरियम सल्फेट हा अवक्षेप आणि झिंक सल्फाइड मिळते। या अभिक्रियेत Ba 2 धन आणि SO4 2 ऋण या आयनांची अदलाबदल होऊन बेरियम सल्फेटचा अवक्षेप तयार झाला। ज्या अभिक्रियांमध्ये अभिक्रिया कारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात। बेरियम सल्फेटच्या BaSO4 च्या द्रावणात तुम्ही पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 घातलेली कृती आठवा। 1. तयार झालेल्या अवक्षेपाचा रंग कोणता होता? उत्तर, तयार झालेल्या बेरियम क्रोमेट या अवक्षेपाचा रंग पिवळा होता। 2. अवक्षेपाचे नाव लिहा। उत्तर, अवक्षेपाचे नाव बेरियम क्रोमेट आहे। 3. अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा। उत्तर, अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण खालील प्रमाणे। बेरियम सल्फेट अधिक पोटॅशियम क्रोमेट देतो बेरियम क्रोमेट अधिक पोटॅशियम क्रोमेट सल्फेट। 4. तुमच्या म्हणण्यानुसार ही विस्थापन अभिक्रिया आहे की दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे? उत्तर, ही दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे। सर्व अभिक्रिया जसे संयोग अभिक्रिया अपघटन अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया दुहेरी विस्थापन अभिक्रिया वेगवेगळ्या वेगाने घडतात। अभिक्रियेचा वेग किंवा दर स्पीड किंवा रेट हा अभिक्रिया कारकांच्या कणांचा आकार अभिक्रिया कारकांची संहती अभिक्रिया कोणत्या अटींखाली घडते इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असतो।